बुलेटीनमध्ये आपले स्वागत पाहूया काही ठळक घडामोडी मुस्लिम युद्ध सेवा फाउंडेशन आणि भारतीय नागरिक बांधव यांच्यातर्फे सुधारित नागरिकत्व कायदा विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील आवारात करण्यात आलंय दरम्यान प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना धर दरम्यान प्रांताधिकारी सीमा हिरे यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकार्यांना निवेदनही दिलंय सदर कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन करून हजारोंच्या संख्येने जाहीर निषेध यावेळी यावेळी व्यक्त करण्यात आलाय माजी आमदार साहेबराव पाटील प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक जयश्री साळुंके प्राध्यापक मुश्ताक बेलदार अॅडव्होकेट शकील काझी रिपब्लिकन पक्षाचे गौतम सपकाळे प्राध्यापक जितू संदांशू आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केलंय तर मोर्चात युथ सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष रियाजुद्दीन मौलाना रामभाऊ संदांशू सत्तार मास्टर फैयाज पठाण हाजी नसीर डॉक्टर रईस बागवान नगरसेवक हाजी शेखा मिस्त्री फिरोज पठाण इम्रान खाटिक मुक्तार खाटिक शेख गुलाब नबी अली अखलाल शेख मैराज शेख गोकुड बोरसे यांच्यासह शेकडो मोर्चेकरी यात सहभागी झाले होते सार्वजनिक बांधकाम खात्यानं शेतशिवार रस्त्यांचं ग्रामीण रस्त्यात रूपांतरित करावे अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी पाचव्या दिवशी अधिवेशनात केली आहे असे रूपांतर झाल्यास ग्रामीण भागातील खेडेगाव एकमेकास पक्क्या रस्त्यांनी जोडले जातील ग्रामीण भागातील दळणवळण सोपे होईल व सर्वात महत्वाचं म्हणजे शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेपर्यंत करणं सोपे व जलद होणार आहे आपल्या मतदारसंघात कामे अत्यंत संत गतीने सुरू असून याबाबत देखील चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे तसेच आता दिवसात ट्रॅक सुरू केले जात आहे यासाठी शासनाचे काय धोरण आहे त्याबाबत खुलासा शासनाने करावा यासह इतर प्रश्न देखील त्यांनी प्रताप महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन चोवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे दरवर्षी श्रीमंत प्रताप शेटजी यांची पुण्यतिथी व मातृहृदयी साने गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते स्नेह संमेलनासाठी महाविद्यालयानं जय्यत तयारी सुरू केली तर चोवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता ध्वजारोहण होऊन स्नेह संमेलनाचे उद्घाटन होणार आहे तर दुपारी दोन वाजता ऑर्केस्ट्रा गीत गायन नृत्य मिमिक्री यांचा समावेश असलेले विविध मनोरंजनाचे कार्यक्रम विद्यार्थी सादर करतील तर पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी फॅन्सी ड्रेस स्पर्धा काव्यवचन स्पर्धा तसेच नाटिका व एकपात्री प्रयोग विद्यार्थी सादर करतील संध्याकाळी पाच वाजता चला हवा येऊ फेम कॉमेडी शो अभिनेता ज्युनियर मकरंद अनाजपुरे हा कार्यक्रम सादर होईल यानंतर सहा वाजता असनं नसनं ही पुरुषोत्तम करंडक एकांकिका प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी सादर करतील तर सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बक्षीस वितरण शेला पागोटे आणि समारोप समारंभ कार्यक्रम सुरू होणार आहे अमनेर बसस्थानकाजवळच वसंत माधवराव चव्हाण यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीमधून तीस हजार रुपये चोरट्यांनी लांबवलेत तर या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमळनेर येथील आधार बौद्दीश्य संस्थेच्या लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अमनेर रेल्वे स्टेशनवर जागतिक एड्स सप्ताहाच्या अनुषंगाने एकदिवसीय पोस्टर प्रदर्शन आणि चालता बोलता कार्यक्रमातून प्रवाशांमध्ये एड्स जागृती करण्यात आली आहे यावेळी रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक एस के रॉय अल्केश वाघरे अश्वमेध पाटील आदी उपस्थित होते अमनेर शहर आणि तालुक्यात करमणूक क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डे सुरू असून तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या घरावर पाळत ठेवून रात्री अवैध वाळूचे उत्खनन सुरू आहे या वैध धंद्यांवर अंकुश लावण्यात महसूर आणि पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचं आमदार अनिल पाटील यांनी नागपूर अधिवेशनात सांगितलंय आमदार पाटील यांनी यासह पीक विमा विविध विभागातील रिक्तपदे याविषयी प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले तर अमळनेरकरांना भेळसावणारे प्रश्न मांडल्याने अनिल पाटील यांचं अभिनंदन होत आहे अमनेर तालुक्यातील बोरी पांझरा व तापी नदीतील वाळूचे ठेके अद्याप देण्यात आलेले नाहीत त्यामुळे येथून वाळू चोरी केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांनी दिला आहे तसेच या पात्रांमध्ये कोणत्याही वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे कोणत्याही व्यक्तीने प्रांत अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तालुक्यातील हिंगोणे खुर्द फापुरे खुर्द फापोरे बुद्रुक बिलखेडे कन्हेरे खोकरपाट भादरवाडी आमोदे रंजाने जळोद सावखेडा मडगव्हा नालखेडा दोदवत हिंगोणेसिम प्रगणे जळोद हिंगोणेसीम प्रगणे अमळनेर मुंगसे रुंधाटी गंगापुरी खापरखेडा सात्री डांगरी बोहरे कलाली नीम शहापूर तांदळी ब्राह्मणे भिलाली बोदर्डे कळंबे मुळी मांडळ या गावातील बोरी आणि पांजरा तसेच तापी या तीन नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या गावातील बोरी पांजरा व तापी या तीन नदींच्या पात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय शहरात थंडीसोबत धुक्याचे देखील प्रमाण वाढलेत तर गुरुवारी पहाटे शहराला धुक्याने प्रचंड वेढा दिला होता त्यामुळे नजिकचे वाहन व पायी फिरणारे ले देखील एकमेकांना दिसत नव्हते शहराने धुक्याची चादर पांघरलेली दिसत होती तर सकाळी सात वाजेपर्यंत शहराबाहेर धुके आपली साक्ष देत होते थंडीचे वाढलेले प्रमाण पिकांसाठी उपयोगी असले तरी धुके मात्र पिकांना बाधा निर्माण करतील त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे तालुक्यातील देवगाव देवळे येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्तानं विनम्र अभिवादन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के होते यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यजोमाळी उपस्थित होते अमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी अमळनेर सेवन न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बातम्यांसाठी संपर्क करा आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर